हेलो चिल्ड्रन्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल चिल्ड्रन स्टडी कट्टा अवर टुडे सब्जेक्ट इज इंग्लिश अवर टुडेज टॉपिक इज दिस अँड दॅट तर आज आपण दिस अँड दॅटची वाक्ये अभ्यासणार आहोत दिसचा उपयोग जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी होतो तर दॅटचा उपयोग हे लांबच्या म्हणजेच दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी होतो चला तर मग आपण दिस आणि दॅटचा वाक्यात उपयोग करून अभ्यास करूया दिस दिस म्हणजे हा ही किंवा हे पहिलं प्र पहिलं वाक्य आहे दिस इज अ डॉग म्हणजे हा कुत्रा आहे दिस इज अ बॅग म्हणजे ही पिशवी आहे दिस इज अ बुक हे पुस्तक आहे दिस इज केदार हा केदार आहे दिस इज मोनिका ही मोनिका आहे तर पहा आपण आताची दिसची वाक्य पाहिली आहेत त्यामध्ये सर्व वस्तू ज्या आहेत त्या, त्या जवळचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर आहे दॅट दॅट म्हणजे तो ती ते यामध्ये आपण लांबच्या वस्तूंचा उल्लेख करणार आहोत दॅट इज an ऑक्स तो बैल आहे दॅट इज अ कॅट ती मांजर आहे दॅट इज अ ट्री ते झाड आहे दॅट इज राजू तो राजू आहे दॅट इज सीता ती सीता आहे तर पहा आत्ता जी आपण दॅटची वाक्य बसली त्यामध्ये लांबच्या वस्तू दर्शविण्यासाठी दॅटचा उपयोग केला जातो सो टुडे वी हॅव लर्न दिस अँड दॅट वर्ड्स देअर मिनिंग अँड सेंटेन्सेस बेस्ड ऑन इट तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण दिस आणि दॅटची वाक्य बसल्या आहेत दिसचा उपयोग जवळची वस्तू दर्शवण्यासाठी तर दॅटचा उपयोग दूरची वस्तू दर्शवण्यासाठी होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चिल्ड्रन स्टडी कट्टा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद